एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले, एसटी महामंडळ शासनामध्ये विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा कर्मचाऱ्यांचा निर्धार. एसटी महामंडळ हे शासनामध्ये विलीनीकरण करावे या मागणीसाठी मिरज आगारातील वाहनचालक वर्कशॉप कर्मचाऱ्यांनी स्वतंत्रपणे बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास भारतीय जनता पार्टीने पाठिंबा दर्शवला आहे. आईनं दिवाळी सणानिमित्त परगावी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल सुरू आहेत. या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनास भाजपचे मिरजेचे आमदार सुरेशभाऊ खाडे तसेच सांगलीचे माजी आमदार नितीन शिंदे यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. आमदार सुरेशभाऊ खाडे म्हणाले, मिरज एसटी आगारात सर्व एसटी बसेस थांबून आहेत. एसटी महामंडळ प्रशासनामध्ये विलीनीकरण करून त्या एसटी कर्मचाऱ्यांना शासनाच्या सर्व सुविधा द्या या मागणीसाठी हे आंदोलन सुरू झाले आहे. या आंदोलनासाठी 33 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. कर्मचाऱ्यांचे बलिदान वाया जाऊ दिले जाणार नाही. प्रसंगी आम्ही विधानसभेत आवाज उठवू, कर्मचाऱ्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी पूर्णपणे ताकदीने उभे राहणार आहे. हे आघाडी सरकार एसटी कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम या महाआघाडी सरकारने केले आहे. मिरज आगारात सर्व एसटी बसेस थांबून होत्या. या आंदोलनामध्ये प्रशासनातील 23 जण, कार्यशाळेतील 66 कर्मचारी, चालक 26, वाहक 111 हे संपात सहभागी झाले होते. टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. एसटी महामंडळातील 482 कर्मचाऱ्यांपैकी 326 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. जागरातील कर्मचारी श्री अजय मोरे पुढच्या याला माहिती देऊ इच्छितो की आमच्यावर ज्या पद्धतीनं अन्याय चालू आहे की एस टीचे करार बऱ्याच वर्ष झालेले नाही, एस टीचे पगार एकदम कमी प्रमाणात आहेत, एकदम अल्प आहेत, त्यामुळे एस टीतल्या आमच्या जवळजवळ 33 कर्मचाऱ्यांनी ह्या एस टीच्या पगार आणि शिवाय वेळेत पगार दिला जात नाही. आणि जी आमची न्याय मागणी बाबा ही दिवाळीला जो आम्हाला 10,000 उचल मिळाली पाहिजे होती जी आमच्या पगारातून कट होणार आहे तीसुद्धा एस टी महामंडळ आम्हाला दिवाळीला देऊ शकलं नाही. ह्या सगळ्याचा कर्मचाऱ्यांच्या मनावर बराच असंतोष पसरलेला आहे. पगार नियमित होत नाहीत, वेळेत होत नाहीत, एक एक दोन दोन महिन्यानं पगार केले जातात. आणि हे प्रमुख मागणी हे सर्वांमध्ये आत्ता कर्मचारी सामील आहेत म्हणजे एक संघटनाविरहित हा असा हा कामगारांनी दिलेला स्वयंघोषित हा लढा आहे आमच्या मागण्यासाठी. यामध्ये कोणतीही संघटना सामील नाही, काय नाही, कामगारांच्या मनाने हा लढा पुकारलेला आहे. हा जो इतके 27 तारखेपासून जर संप चालू होता, जे काही कारणासह कृती समितीनं माघार घेतली यामध्ये मागण्यात थोड्याशा मागण्या करून, पण आमचा मेन लढा मेन मागणी होती की आमची महाराष्ट्र एस टी शासना एस टीची महामंडळाची शासनामध्ये विलीनीकरण व्हावे. ही मागणी कुठलीही कृती समितीनं पुढं घेतली नाही आणि त्याच्यावर काळं पुसलं आणि ते उपोषण त्याविषयी मागं घेतलं, त्यामुळं हा उपोषण आहे असं पुढं चालू ठेवलेलं आहे. आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी आज सर्व कर्मचारी आमचे स्वइच्छेनं यामध्ये सामील झालेले आहेत. आणि इथून पुढं इथं आम्हाला आज आता आम्ही उपोषणाला उभारलो तर आम्हाला इथं आत आगारात इथं थांबून सुद्धा देण्यात आम्हाला बाहेर काढलं जाते. जिथं आम्ही आज एस टीवर इतके वर्ष प्रेम करून एस टीवर आज नोकरी करतो तिथं आम्हाला साधं उभारायला सुद्धा दिलं जात नाही ही आमची एक शोकांतिका आहे. आणि त्यासाठी हा आमचा लढा हा आमच्या मागण्या एस टीचं शासनात विलीनीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा असाच चालू राहील. आता किती आज इथं 251 महाराष्ट्रातले डेपोपैकी जवळजवळ 232 डेपो आत्ता यामध्ये 232 डेपो सर्व सामील आहेत यामध्ये आत्ता सर्व. आणि सर्व ठिकाणी हे सर्व आगार पूर्णपणे बंद आहेत 100%. न्याय मिळणार नाही, शासनाचं एस टी महामंडळाचं विलीनीकरण होत नाही तोपर्यंत हा लढा आमचा चालूच राहील. मुख्यमंत्र्यांच्या नावे प्रेस नोट, त्यांच्या नावे ही प्रेस नोट असं जोपर्यंत एस टीचं शासनात विलीनीकरण होत नाही अशी प्रेस नोट मुख्यमंत्र्यांच्या हस्ते निघत नाही मुख्यमंत्र्यांच्याकडून तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील. नमस्कार, मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज, शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात.